डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मंजिल मेरी, मेरा हौसला देखकर। हाज बुलंद हौसला बचत गटाच्या माध्यमातून निर्माण करीत स्त्री संघटनानं एका बंद मिल मध्ये यशाचं नंदनवर फुलवणारं सोलापूरचं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय दिलीप जी कोल्हे। १९९५ दरम्यान अनेक मिल बंद पडल्यानं कामगारांसमोर रोजीरोटीचा यक्ष प्रश्न उभा होता। त्यात विधवा आणि निराधार महिलांसमोर तर उपासमारीचे दिवस होते। अशा महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणि दिलीपजींनी आपल्या कार्याची सुरुवात केली। शालेय पोषण आहाराच्या कामाने स्थापित झालेल्या तेजस्विनी महिला गृह उद्योग समूहाचे दिलीपजींच्या मार्गदर्शनाने अल्पावधीतच कल्पवृक्षात रूपांतर झाले। आज तब्बल 3,000 महिलांना तेजस्विनी महिला गृह उद्योग समूहातून रोजगार मिळवून देण्याचं श्रेय दिलीपजींना जातं। सरस्वती महिला गृह उद्योग समूहाच्या अंतर्गत कडक भाकरी, ज्वारी व बाजरीच्या भाकरी यांसारख्या उत्पादनांचं उत्पादन घेतलं जातं। माडेश्वरी महिला बचत गटाअंतर्गत सुमारे 31,000 लाईट बिलचं वाटप व रीडिंग, विविध प्रकारचे पापड, शेंगा चटणी, झाडू, खराटे, स्क्रबर, घासणी, शेवाया, घरगुती काळा मसाला, फिनेल अशा अनेक दर्जेदार उत्पादितांचं उत्पादन या समूहाअंतर्गत घेतलं जातं। आम्हाला रोजगार मिळवून देऊन आमचं जगणं आनंदी बनवण्याचं श्रेय माननीय दिलीपजींना जातं हे बचत गटातील सर्व महिला अभिमानानं सांगतात। भाग्य के दरवाजे पर सिर पिटने से बेहतर है कि कर्म के ऐसे तूफान पैदा करो कि सफलता के सारे दरवाजे खुद ब खुद खुल जाए। दिलीपजींच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी महिला उद्योग समूहानं नाविन्य व उत्कृष्ट दर्जाची उत्पादन देत यशाची सारी दारं खुली केली। पापडासाठी 18,000 रुपये प्रति किलोची हिंग वापरत सर्वोत्कृष्ट प्रतीचे पापड ठरत तेजलक्ष्मी पापडानं फाय स्टार हॉटेलच्या सर्व बाजारपेठा काबीज केल्या। तेजलक्ष्मी महिला उद्योग समूहाच्या उत्पादनांनी जोधपूर, बिकानेर, हुबळी, बेळगाव, बिजापूर, पंढरपूर, नगर यांसारख्या अनेक नामवंत बाजारपेठा काबीज केल्या। या सर्व यशोशिखरात 98% महिला आहेत हे विशेष। दिलीपजींनी महिला सक्षमीकरणाबरोबर कामगारांच्या प्रत्येक बाबींकडे कटाक्षानं वैयक्तिक लक्ष दिलं। वेळोवेळी कामगारांच्या मुलांच्या व कामगारांच्या सहलींचं आयोजन करीत मनोरंजनालाही प्राधान्य दिले। आरोग्याच्या दृष्टीनं राजूदादा कोल्हे जिम ट्रेनिंग सेंटरही बनविले। शिक्षणासाठी धडपडणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी दिलीपजींनी कमवा व शिका या योजनेअंतर्गत कूलर बनविणे, गणपतीच्या मूर्त्या बनवणे, इमिटेशन ज्वेलरी बनवणे, कार्पेट व लेस बनविणे यांसारख्या हंगामी उद्योगांनाही चालना दिली। ओरिसा येथून कच्चा माल आयात करीत खराटा व केरसुनीच्या उत्पादनात दिलीपजींच्या दूरदृष्टी नेतृत्वानं विक्रम केला। शिर्डी देवस्थान व बीयूजी सारख्या नामवंत कंपन्यांपर्यंत आपली उत्पादनं पोहोचवली। कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसलेल्या या महिलांना प्रशिक्षित करून या व्यवसायात उतरवणं एवढं सोपं नव्हतं। कोणतीही भेसळ नसणारी उच्च दर्जाची उत्पादनं, प्रशस्त जागा, स्वच्छता या गोष्टींकडे दिलीपजींनी स्वतः जातीनं लक्ष दिलं।
हजारो कुटुंबाचे पालन करते असणाऱ्या दिलीपजींनी राजकारणातही आपला ठसा उमटवला. राजकारण व समाजकारण करताना दिलीपजींनी आपले छंदही जोपासले. प्राणी व पक्षी पालनाचा छंद ते आवडीने जोपासतात. त्यांच्या या कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मंगलाताई कोल्हे यांची त्यांना मोलाची साथ लाभते. प्रामाणिकपणा व जिद्दीनं दिलीपजींनी सोलापुरात आपल्या नाविन्यपूर्ण कामाचा ठसा उमटविला. स्वतःला झोकून देऊन काम केल्याशिवाय यशाचं गणित सुटत नाही हे ते सर्वांना उद्बोधित करतात. आज वयाच्या 50 नंतरही त्यांची कार्यशैली व कामाप्रतीची ओढ त्यांना चिरतरुण ठेवते. खोल दो पंख मेरे, कहता है परिंदा और उड़ान बाकी है. जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमां बाकी है. अभी पूरा आसमां बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी ना समझ ए नादान. जितनी गहराई अंदर है बाहर उतना ही तूफान अभी बाकी है.